नमस्कार, राम राम. माझं नाव संस्कृती साळुंके, म्हणजेच तुमची ससा आहे. आणि हे जाऊबाई गावात, आता जाऊबाई शहरात आलेलं आहे आणि आपण बोलूया. हॅलो, नमस्कार. मी अंकिता मेस्ती, म्हणजे तुमचीच फेवरेट चिंगळी. आणि आपल्याकडे आहे आणि मी आम्ही पोळी, म्हणजेच महाराष्ट्राची झालेली लाडकी लेक रमशा फारुखी. आणि थँक्यू ताई. आणि आम्ही सगळे इथे आता आज आलो आहे शहरात जाऊबाई गावाचं इतकं चांगलं जर्नी कम्प्लीट करून आज मीडियाशी इंटरॅक्ट करायला. तर हे घ्या तुम्ही. ओके, सो कसं वाटतं, फिनाले झालेलं आहे आणि विनरही घोषित झाले आहे, पण त्याच्यानंतर आता तुम्ही परत एकदा आमच्याशी इंटरॅक्शन करत आहे, कसं वाटतं पहिल्यांदा तुम्हाला, काय सांगाल? तर सगळं झालंय, संपलंय, म्हणजे शो संपला आहे. आपण गावात ना इकडे आलोय, पण कुठे ना कुठे आपण सगळे अजून गावचेच मुली शहरात राहतो असं वाटतंय. आणि लाडकी लेक तर म्हणजे आपली रमशा आहेच, पण आपण पण आहोच की आम्हाला खूप चांगलं वाटतंय, कारण आम्ही गाव सोडून जरी आलो इथे, पण गाव आमच्यात आहे आणि ते आयुष्यभर राहणार आहे, कारण इतके आठवणी आम्हाला मिळाल्या तिथून, इतकं काही आम्ही शिकून आलो आहे. हो की नाही चिंगी, तुला काय वाटतं? मला खरंच असं बोलायचं की आमच्यामधून गाव हे गेलंच नाही आहे. आणि मी अजून त्याच आता सकाळी उठून आम्हाला झाडू काढायची आहे, जे मी पूर्ण वाडा दर सकाळी मी उठून झाडू काढायची, तर वरांडा साफ मी केला आहे, तर खूप मिस करते. म्हणजे पप्पांनी सुद्धा चालू केलं की अंकिताचं लुटूपुटू मोहीम चालू कर आणि झाडू काढायला लाग, तर हे सगळं चालू आहे आमच्या घरी. आता जाऊबाई घरात चालू झालं आमचे. आणि खरंच म्हणजे अशी छोटे छोटे गोष्टी जे वाटले पण नव्हते असे बदलतील, कारण की आता मी सांगू, अल्कलाईन वॉटरची टेस्ट मला वेगळी लागायला लागली आहे घरी. आमला यार यार काहीतरी वेगळं आहे, काहीतरी गडबड वाटते. तर छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आय थिंक आयुष्यात खूप इम्प्रिंट झाल्यात गावामुळे, आणि ते आता एवढ्या लवकर बदलणार नाही आहेत. तर सवय बरं, टॉप 3 तुम्ही तिघी होतात, त्याच्यानंतर आता विनर झालेली आहे. सो तुम्हाला असं म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण विनर होणार नक्की येते असतं, पण असं हिच्याबद्दल काय सांगाल की ती आता विनर झाली आहे, सो तुम्हाला कसं वाटतंय? तर रमशा आपल्या गावाची लाडकी लेक झालेली आहे, आणि असं वाटेल की आम्ही खूप म्हणजे हे झालेलो, कारण की ऑब्व्हियसली सगळ्यांनाच तो टायटल पाहिजे होता, सगळ्यांनाच गावाची लाडकी लेक व्हायचं होतं, पण आम्ही हे पहिले पण म्हटलं आहे आणि रमशा खूप डिझर्विंग आहे या टायटलची, कारण की तिने खरंच खूप मेहनत केली आहेत, खूप मोहिमा गाजवल्या आहेत आणि तिच्यामध्ये पण एक कुठे ना कुठे खूप बदल घडलेला आहे. ती जी आलेली स्टार्टिंगमध्ये जशी होती, एकदम सिरियस, कोणाची काय बोलायची नाही, काय काम नाही करायची, आणि मग हा एक्झॅक्टली. तर माझ्या मते रमशा खूप जास्त डिझर्विंग आहे, कारण की तिचा जो बोलतात ना पहिलेपासून तो एकच गोल होता की मला जिंकायचं आहे, आणि येस ती जिंकली आहे, अँड आय एम व्हेरी हॅपी की डिझर्विंग पर्सनला भेटलं आहे. आणि ठीक आहे, ती गावची लाडकी लेक झाली, पण मी तर पूर्ण राष्ट्राचंच प्रेम मिळालं आहे मला. बेस्ट क्वालिटी. तर बेस्ट क्वालिटी पहिले बोलूया की वर्स्ट क्वालिटी पहिले बोलूया? मालकीन बाय, मला नाही माहिती. अंकिताची वर्स्ट क्वालिटी हीच आहे की काही प्रश्न विचारलं तर ती दुसऱ्याला माईक देते, ही तिची वर्स्ट क्वालिटी आहे. आणि तू काय करतेस? सांगते. अरे, अंकिताची बेस्ट क्वालिटी जर मला सांगायची असेल तर मला वाटतं की ती खूप खूप जास्त, म्हणजे तिच्यात जे जज्बा आहे ना, ती खूप एक मोठी फायटर आहे. काहीही झालं, कितीही तिला खाली पडली तर ती उभी राहते आणि फाईट करून, काहीही सिच्युएशन असू द्या, ती फाईट करून पुढे येते, आणि या शोमध्ये तिने ते दाखवलंच आहे. तर ही सगळ्यात चांगली क्वालिटी आहे. आता आता तू अंकिता सांग, मग मी अंकिता सांगू. ठीक आहे. तर अंकिताची बेस्ट क्वालिटी, अंकिताची वर्स्ट क्वालिटी हे आहे की तिला माझ्या बाजूला कधी उभं नसतं राहायचं, कारण की तिला वाटतं मी खूप फाईटमध्ये मोठी आहे आणि मला नेहमी तिच्या बाजूला उभं राहायचं असतं. ती आहे एवढी लांबी. तर अरे यार नाही, पण मला तुझ्या बाजूला उभं राहायचं आहे. पण गंमत जम्मत साईडला असून, तिची बेस्ट क्वालिटी हेच आहे की अंकिता खरंच म्हणजे असं वाटणार की ती खूप गोष्टींमध्ये, ती हेल्थमध्ये पाठी पडलेली, पण तिने ते गोष्टींवरती ना जेवढं तिने दाखवलेलं की तिला होतंय, त्याच्याहून 10 times जास्त तिला त्रास होत होता, ते त्रास तिने घेऊन पण एवढा सुंदर परफॉर्मन्स दिला आहे, म्हणजे दमदार नार.
म्हणजे आपली अंकिता होती शो मध्ये जिने एवढं सगळं रडवणार आता नाही रडू नको माझ्या डोंट मेक इट इमोशनल गाइस इंटरव्ह्यू मेकअप करा ओके तर आता दोघींनी माझ्याबद्दल एवढं चांगलं बोललंच आहे तर संस्कृतीबद्दल मी सांगते आता लाईन वाईज तर संस्कृती बेस्ट क्वालिटी आहे की जेव्हा पण मला गरज लागली इनफॅक्ट रमशाचं पण हे दोघी माझ्यासाठी सदैव उभे राहिले आहे काय झालं तुला काय पाहिजे आणि असा एक मोमेंट पण आलेला जेव्हा मी फुल डाऊनफॉल झालेली आणि इमोशनली ड्रेन आउट बोलू शकते स्वतःला तर या दोघी अशा होत्या की तू उभी राह यू कॅन डू इट अंकिता तू तुला काय मदत पाहिजे बोल आणि लिटरली ससा तर माझ्या बेडवर येऊन बसली आणि शिजली अंकिता तुला काय ब्रेनस्टॉर्म करायचं आहे बोलता येत नाही काय होतं तुला नक्की सांग तर खूप हेल्पफुल होतं आणि वर्स्ट क्वालिटीज तर मला काही नाही वाटत त्यांच्यामध्ये बिकॉज दे आर माय फेवरेट ही आता इकडे मोहीम आणि आपण करत नाही आहोत बट जेन्युइनली माझे जे फिलिंग्स होते यांच्यासाठी ते खूप प्युअर आहे आणि त्यांनी जे माझ्यासाठी केलं ते मला बोलतात न गिव्ह बॅक करायचं टाईम आता ऑब्विसली मी केलं अँड आय लव्ह यू बोथ थँक्यू तुमच्यामध्ये मैत्री असेल तरी तिथे तुम्ही कॉम्पिटिटर होतात एकमेकांचे कधी असं झालंय का तुम्हाला एकमेकांचा राग आलाय आज तुम्हाला बोलायचंय म्हणजे तिकडे तर बोलता आलं नसेल तरी आज तुम्हाला बोलायचंय एकमेकांचा राग एकमेकांचा राग आम्हाला राग येतो ना तर आम्ही तिथेच काढून टाकतो आम्ही मनात काही नाही आमच्या आता तू सांग आमचा जो राग असेल जनरली मी तुम्हाला बोलेल तर तो गेम चालू झालाय ओके ओ माय गॉड डब्बा गाईज तर आमचा राग जो गेममध्ये असायचा तो गेम पुरताच असायचा आणि आम्ही घरी आल्यावर आम्ही आमचे नॉर्मल सेल्फ आहोत आणि आम्ही आमची लाईफ जगतोय जसे आपण आपल्या घरात राहतोय कुटुंब म्हणून तर आम्ही तसे जगत होतो आय थिंक राग ना आलाय रुसवे फुगवे म्हणू शकतो ते पण कशाला कारण की कॉम्पिटिटिव्ह एक एन्व्हायरमेंट होतं आणि कॉन्स्टंटली आम्हाला एक दुसऱ्याच्या अगेन्स्ट स्पिट केलेलं कारण की आम्ही एक टायटलसाठी लढत होतो आणि आम्ही एक कुटुंब झालेलो पण ते असत ना एका कुटुंबामध्ये पण आपल्या तिघांमध्ये नाही कधी झालाय माझं हिच्यासोबत पण नाही कधी हिच्या मनात आहे ते लास्ट मध्ये मी हिला का दिलं होतं तर मी त्याची क्लॅरिफिकेशन तुला आता देते तेव्हा पण मी दिली होती की तुला बरं नव्हतं त्यामुळे तू थोडीशी मोहीममध्ये मागे पडली होती मध्ये त्यामुळे मी दिलं होतं पण गप्प अस खूप तारीफ पण केली मी तुझी तू खूप खूप यार आय लव्ह यू सो मच काय नाही झालं नाही काय आमचं काही रुसवा फुगवा नाही संस्कृतीची एक खंत आहे मागच्या पोस्टरवरती तू नाही आहेस का असं का असं महाराष्ट्राला ऐकायचं असं का तर हे मला खरंच झी मराठीवरती ही गोष्ट कंप्लेन करून घेऊन जायची आहे की तुम्ही जाऊ बाय गावात एवढ्या आपल्या सुंदर कार्यक्रमात एवढा छान पोस्टर बनवला आहे आणि आपल्या टॉप 3 म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि आपल्या गावातली ससाला या पोस्टरवरती नाही ठेवलंय कुठे आहे मी मला फक्त जाऊबाई गावात अनसीनच्या पोस्टरवरती ठेवलेलं आहे मी अनसीन आहे का नाही ना मी मेन मेन पोस्टरवरती हवं आहे झालं शो संपला बरं अनेक मोहीम दिल्या होत्या सो तुम्हाला एकमेकांची कुठली मोहीम सगळ्यात जास्त आवडली की ह्यांनी खूप भारी केली अशी कॉमेडी अंकिताची कॉमेडी बेस्ट मोहीम होती लिटरली बेस्ट मोहीम होती आणि रमशाची तर भाई मोहीमच एवढे आहेत काय आठवण करायची किती मोहीम जिंकलीस ब्रो तू काय हे काय असतं हे मला ससाचं एक आवडलेलं जेव्हा आम्हाला बकरी पकडायच्या होत्या आणि त्यामध्ये ज्या प्रकारे ससाने बकऱ्या आठवलेल्या आम्हाला एक ब्रो तुला बकऱ्या कशा कळतात हिचं नाव हे आहे तर मला तो खूप आवडलेला आणि रमशासोबत तर मला कुस्ती खेळायला खूप मजा आली म्हणजे बेस्ट होती आमची बेस्ट आम्ही दोघी एकमेके अगेन्स्ट होतो बट आणि एवढ्या गोलांट्या उड्या मारलो की आम्हीच थकलो आणि एक पॉईंटवर असं झालं रमशा मला अशी ब्रीथ घेते तर मी तिला एकदम गोंजारते की ठीक आहे झोके ब्रीथ ब्रीथ तर येस ती होती मोहीम मला आवडलेली रमशाची आणि खूप टफ कॉम्पिटिशन होतं तेव्हा आणि रमशाची नांगरणी वॉज ऑल्सो व्हेरी नाईस हा तू भाई काय चालू होता संपली क्रेझी केलेलंस म्हणजे क्रेझी बरं तिथे असताना तुम्ही कॉम्पिटिटर होतात बाहेर आल्यावरती तुमची मैत्री अशीच राहणार आहे का किंवा अजून काही वेगळं ऑब्विसली आम्ही चिल मारतोय आता बसून नंतर पण बाहेर चाललो
तिथे पण चांगलीच होती आणि जे काही होतं फक्त कॉम्पिटिशन जेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात होतो तेव्हा होतं. वाड्यात आम्ही चिलच होतो, आम्ही एकमेकांची एकदम खूप भारी बोलायचो आणि पुढे पण असंच असणार आहे माझ्या मते. आता यांना आपल्या तिघांमध्ये तर आय कॅन कन्फर्म से की काहीच म्हणजे खूप छान होतं सगळं. आणि आता हीच देवाची कृपा असेल तर आपली ही मैत्री आयुष्यभर असेल, आहे की नाही? हो, नाटक नका करायला सुरू करू आता एकदम फेमस फेमस झालं तर. मला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलाय, जाता जाता आता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? चालू करूया, ठीक आहे. मला वाटतं की थँक्यू, मी खूपदा बोलली आहे थँक्यू, खूप छोटा शब्द आहे जे काही आम्हाला भेटलं आहे त्याच्यासाठी, पण थँक्यू तसा शब्द आहे जो मी बोलू शकते की इतकं प्रेम दिलं आहे, इतकं सपोर्ट केलं आहे आम्हाला, टॉप 3 पर्यंत आम्हाला आणलं आहे, तर त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. आणि आम्ही गॅरंटी देतो की महाराष्ट्राची संस्कृती आम्ही अशीच पुढे घेऊन जाणार आणि शहरातल्या लोकांना आम्ही हे पटवून देणार की आपलं गाव किती महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला काय सांगायचं आहे? म्हणजे खूप आता जसं रमशाने सांगितलं थँक्यू हा शब्द खूप छोटा पडतो, पण आपल्याला धन्यवाद बोलायला पाहिजे आपण मराठी होतो. धन्यवाद. तर खरंच सगळ्या महाराष्ट्राच्या आणि बाहेर सगळ्या देशांच्या प्रेक्षकांना एक खूप मोठा धन्यवाद आहे. तुमचं एवढं प्रेम, तुमचं एवढा पाठिंबा जो आम्हाला मिळाला त्याच्यामुळे आमचं एक जर्नी होती ना, त्या जर्नीला 4 चांद लागले. म्हणजे आमचं जेवढा संघर्ष होतं ना, संघर्षाला एक फळ मिळालं. आणि म्हणजे म्हणत गावामुळे आमच्या सगळ्यांमध्ये तर खूप बदल घडलेत आणि आम्ही एका चेंज फॉर द बेटर च्या एका दिशेमध्ये गेलेलो आहोत. आणि जसं आम्ही गावाची संस्कृती शिकून शहरात आणली आहे, तशीच इकडे आम्ही अजून त्या संस्कृतीचा प्रचार करणार होतो. आणि मी तर सुरुवात केली आहे, माझ्या घरी आता सगळे काही जेवण असेल त्याच्यासोबत चटणी खातात. चटणीची लत मी लावली आहे माझ्या घरी सगळ्यांना. आणि असेच छोटे छोटे आय थिंक सगळ्यांनीच काही ना काही गोष्टी गावातनं घेऊन आल्या जे आयुष्यभर या शहरात असणार आणि अजून आम्ही पसरवत जाणार. तर धन्यवाद तर आहेच, पण जी काळजी तुम्ही म्हणजे गावात तर मिळालीच, जे प्रेम आम्हाला मिळालं, पण जे महाराष्ट्राने आपल्याला मला प्रेम दिलं आहे म्हणजे जे मी बघत आहे आणि मी एवढं असं झालं आहे की ते ओव्हरवेलमिंग बोलताना मन भरून आलं आहे माझं. आणि तुम्हाला थँक्यू पर्सनली बोलायचं, पण तुम्ही एवढे जण आहात ना की समजत नाही कोणाला कसं बोलू. तर पहिले तर सगळ्यांना पर्सनली आय वॉन्ट टू थँक की एवढं प्रेम दिल्यासाठी खूप 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 थँक्यू, खूप खूप धन्यवाद. तुमची चिंगळी तुमच्यावर खूप जास्त प्रेम करते आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर, अँड आय लव्ह यू टू. नक्की सगळे प्रेम करतात. रमशा तू विनर झालेली आहे, सगळ्यांना पार्टी दिलीस की नाही, की कोणाला बोलवलेस की नाही पार्टीला? पार्टी कुठे ब्रो? बघा आता पार्टी होईल, लवकरच पार्टी होईल. पहिले तुम्ही टॉप 3 ची पार्टी द्या, सेकंड ची पार्टी, थर्ड ची पार्टी, मग फर्स्ट ची पार्टी. गिफ्ट बक्षीस बघा. एक काम करूया, एक काम करूया, टॉप 3 सोबत देऊया पार्टी, ठीक आहे? सगळ्यांना पार्टी देणार आहे लवकरच, सगळ्यांना पार्टी मिळेल, काळजी नका करू. पार्टी हवी हो, मिळेल पार्टी हवी. गावात जाऊन पार्टी करू या बावधनला, बगाडाला पार्टी, गाणं होऊन जाऊ दे एक मैत्रीवर. मैत्रीची साक्षी आहे की आम्ही एक गाणं, की एक गायिका आहे, एक सगळ्यात मोठे फॅन्स आहे तिथे, तर आता ही गाणं सिंगिंग करणार आहोत. नाही या गाण्याला सगळ्यात जास्त पाठिंबा आणि पुढाकार दिला असेल ते ही रमशा होती, जी मला दर सकाळी बोलायची प्लीज अंकिता ती लाईन गाऊन दाखव ना, तर आमचं तो गाणं असू शकतो आणि मी त्या गाण्यावरती डान्स केलाय. हा तर येस आम्ही फुल हा चल चालू करू. फक्त हाय हाय पाकळी, 1 2 1 2 3 गो. पाकळी पाकळी उमली प्रीत भरलेली, हाय हाय. तर होय आमचं गाणं आहे आर सॉन्ग फॉर लाईफ. थँक्यू थँक्यू.